बघा पुढची महत्त्वाची बातमी. पुण्यामधून पुलंच्या संकल्पनेतून साकार झालेलं, त्यांचा स्पर्श लाभलेलं बालगंधर्व रंगमंदिर पुलंच्याच जन्मशताब्दी वर्षात पाडून पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा अमोल पालेकर यांच्यासह कीर्ती शिलेदार, संजय नार्वेकर, संतोष पवार यांसारख्या नाट्यकर्मींनी तसंच साहित्य परिषदेच्या मिलिंद जोशींनी याला तीव्र विरोध केला होता. तर नाना पाटेकर, मुळशी पॅटर्नचे प्रवीण तरडे यांनी याला सहमती दर्शवली होती. तर न्यूज 18 लोकमतने बालगंधर्व बचाव मोहीम राबवली होती. महापौर मुक्ता टिळक यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र 10 ते 24 डिसेंबर या कालावधीत वास्तुविशारदांनी पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर करावेत असं पालिकेच्या रचना विभागानं जाहीर केल्यानं आता बालगंधर्व पाडण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. अधिक तपशील देण्यासाठी थेट जाऊयात पुण्याला. पुण्याहून हलिमा कुरेशी आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. हलिमा, या क्षणाचे काय अपडेट मिळत आहे यासंदर्भात? एकीकडून विरोधही होत होता मात्र आत्ता जी माहिती हातात येते त्यानुसार पुनर्विकासाचं काम आता होणार असल्याचं कळतंय, काय माहिती? स्वाती, एकंदरीत जसं तू सांगितलं 1962 मध्ये स्वतः बालगंधर्व यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं या इमारतीचं, आणि पु ल देशपांडे सारख्या बहुआयामी साहित्यिकाचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता. तर तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीचं 1968 साली उद्घाटन झालं होतं. अनेक जणांसाठी महत्त्वाचं राहिलेलं आहे बालगंधर्व याच्याच इमारतीच्या जवळ मी सध्या आहे. आणि महापौर मुक्ता टिळक जे आहे त्यांनी असं सांगितलंय की याचा पुनर्निर्माण जे आहे ते करण्याचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बहुमजली अशी ही इमारत या ठिकाणी तयार होईल आणि जेणेकरून या इमारतीमध्ये नाट्य असेल, लावणी असेल, त्याचबरोबर खेळ असतील, मिनी थिएटर असेल, त्याचबरोबर याच जवळ असलेल्या संभाजी जी गार्डन आहे, जे उद्यान आहे, त्याच्याजवळ आता मेट्रो स्टेशनसुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे आणि बालगंधर्वला अनेक जण आवर्जून येतात आणि ही या इमारतीला भेटही देतात. त्याच्यामुळे या इमारतीचा कुठेतरी एक पुनर्निर्माण करून एक नवा रूप देण्याचा सुद्धा या आराखड्यामध्ये, रचनेमध्ये, त्याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सांगण्यात येईल. आणि त्याच्यासाठीच आता वेगवेगळ्या वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. 21 जानेवारी 2019 पर्यंत हे प्रस्ताव घेतले जाणार आहेत आणि वास्तुविशारद ज्या कल्पना मांडतील त्याच्यावरती चर्चा करूनच मग इमारतीच्या संदर्भामध्ये इमारत तशीच ठेवायची का त्याच्या बाजूने त्याचा विकास करायचा असे निर्णय घेणार असल्याचं महापौरांनी आपल्याला सांगितलंय. स्वतः अगदी हलिमा, आणि पुनर्विकासाच्या या प्रकल्पासंदर्भातील कामाची अशीच वेळोवेळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद तुझ्या या माहितीसाठी. आणि एकूणच याच संदर्भात हलिमा कुरेशी आमच्या प्रतिनिधींनी स्वतः महापौर मुक्ता टिळक यांच्याशी केलेली ही बातचीत बघूयात. पुणे हे सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी म्हटलं जाते आणि या शहरातील बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे प्रत्येक पुणेकरांचा एक कोपराचा आहे तो. आणि या एकंदरीतच साहित्य असेल आणि त्याचबरोबर कला असेल, या सगळ्याचाच आविष्कार जो असतो तो बालगंधर्व रंगमंदिरात होतच असतो. आणि त्याचबरोबर ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. पुलंसारख्या व्यक्तीचा त्याच्या नियोजनामध्ये एक वेगळा वाटा होता आणि त्याचबरोबर बालगंधर्वांसारख्या एका मोठ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या हस्ते याचं उद्घाटनसुद्धा, भूमिपूजनसुद्धा झालं होतं. आपण बोलूयात पुणे शहराच्या महापौर आपल्याबरोबर आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीचं एक खूप मोठं केंद्र आहे. 1968 सालापासून बालगंधर्व हे पुणे शहरामध्ये विविध सामाजिक, राजकीय आणि विशेषतः नाट्य क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी एक पंढरी ठरलेली आहे. आणि म्हणून या बालगंधर्वच्या बाबतीमध्ये एकंदरीतच पुणेकरांची आणि नाट्यरसिकांची एक स्वतंत्र अशी नाळ जोडली आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की कालानुरूप अनेक बदल घडत असतात आणि याच्यामध्ये या परिसरामध्ये जंगली महाराज रस्ता हा पुणे शहरातला सर्वात जास्त रहदारीचा रस्ता झालेला आहे. त्या ठिकाणी पार्किंगच्या व्यवस्थांचा फार मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्याचबरोबर नवीन मेट्रो स्थानक त्याच्या पलीकडच्या बाजूला संभाजी उद्यानाच्या बाजूला होणार असल्यामुळे त्या ठिकाणी देखील कालांतराने दळणवळणाच्या या ज्या सोयी उपलब्ध झाल्याने अधिक लोकांची संख्या त्या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही एक असा विचार केला की बालगंधर्व रंगमंदिराचा जो परिसर आहे त्या परिसर तो परिसर अधिक
ज्याला आपण युजर फ्रेंडली म्हणतो तो कसा होईल याचा विचार करावा. आणि म्हणून मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये याला 10 कोटी रुपयाची रक्कम त्यामध्ये ठेवलेली होती. त्यामध्ये असा एक गैरसमज झाला की बालगंधर्व नामशेष होणार. वास्तविक पु ल देशपांडे स्वतः बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांचा हात या रंगमंदिराला लागलेला आहे. त्यामुळे हे नामशेष होणार वगैरे असं तर नक्कीच होणार नाही, परंतु त्याच्यामध्ये काही बदल घडणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही जे वास्तुविशारद वास्तुकला परिषद नवी दिल्ली या ठिकाणी रजिस्टर्ड आहेत अशा वास्तुविशारदांच्याकडनं काही पर्याय मागवलेले आहेत. आणि आता उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी आहे. उल्हासनगरच्या एका मेडिकल स्टोअरमधून घेतलेल्या इंजेक्शनच्या बाटलीत कचरा सदृश्य काहीतरी सापडल्याचा प्रकार घडलाय. कॅम्प नंबर 3 प्लॅटिनम रुग्णालयात ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या नातेवाईकावर उपचार सुरू होते आणि याचवेळी गायकवाड यांनी रुग्णालयाच्याच प्लॅटिनम मेडिकलमधून इंजेक्शन विकत घेतलं. मात्र या इंजेक्शनमध्ये कचरा दिसलाय तर रुग्णालय प्रशासनानं आधी याबाबत हात वर केले, मात्र मनसेच्या नेत्यांनी जेव्हा यात लक्ष घातलं तेव्हा इंजेक्शन पुरवणाऱ्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. माझी मिसेस रजनी यज्ञेश्वर गायकवाड ही आर्मीत आहे. गर्भपिशवीचं ऑपरेशन आहे तिच्यात. कुठल्या हॉस्पिटल आहे? प्लॅटिनम हॉस्पिटल. तर तिकडे मेडिकलमध्ये आम्ही इंजेक्शन आणायला पाठवलं. इंजेक्शन घेऊन आलो तर त्याच्यामध्ये आम्हाला किडे आढळले. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं, बोलते काय नाही, दुसरं आणा. पण हे पेशंटशी जीवाशी खेळायचं आहे ना. तर आम्ही त्यांना बोललो तर ते बोलतात जा, तुम्हाला काय करायचं ते करा, तुमचा पेशंट डिस्चार्ज करून घेऊन जा. नाही, निकृष्ट नाही म्हणू शकत. त्या जे औषध जे वायल आहे त्याच्यामध्ये थोडासा कचरा सापडलेला आहे. तर ते त्याच संबंधित ज्या कंपनीने आम्हाला तो माल सप्लाय केलेला आहे त्यांच्याशी आता आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावर एक केस FIR आणि हे ते टाकणार आहे, ते प्रोसेस करणार आहे.